इचलकरंजीत शुक्रवारी भव्य दिंडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय श्री काळा मारुती मंदिराच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून ही स्पर्धा आहे तर चोवीस नोव्हेंबर ते सहा डिसेंबर या कालावधीत काळा मारुती मंदिरात रामायण सामुदायिक संगीत पारायण सोहळा संपन्न होणार आहे अशी माहिती मंदिराचे सचिव श्रीकांत टेके आणि सदाशिव दुंडाप्पा उपासे महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशी स्पर्धा संपन्न होतीये शुक्रवारी सकाळी दहा वाजता श्रीमंत नाबा घोरपडे नाट्यगृह इथून दिंडी सोहळ्याची सुरुवात होईल इचलकरंजी शहर आणि कोल्हापूर जिल्हा अशा दोन गटात ही स्पर्धा होणार आहे नाट्यगृहापासून निघणारी ही दिंडी सुंदरबाग व्यंकटराव हायस्कूल साखरपे हॉस्पिटल रोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा काळा मारुती मंदिर इथून परत शिवतीर्थ कॉम्रेड मलाबादे चौक महात्मा गांधी पुतळा राजवाडा चौक हरी मंदिर विठ्ठल मंदिर गुजरीपेठ नदीवेस नाका ते नाट्यगृह इथं सांगता होईल या स्पर्धेचं बक्षीस वितरण दुपारी बारा वाजता होणार आहे त्यानंतर नाट्यगृह चौकात भव्य अश्वरिंगण सोहळा होणार आहे अशी माहिती मंदिराचे सचिव श्रीकांत टेके आणि सदाशिव दुंडाप्पा उपासे महाराज यांनी दिली तसंच चोवीस नोव्हेंबर ते सहा डिसेंबर या कालावधीत ह भ प महादेव चौगुले महाराज आणि ह भ प पूर्णानंद काजवे यांचे कीर्तन आणि श्रीरामचरित मानस संगीत पारायण असे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत त्याचबरोबर इतर धार्मिक कार्यक्रम होणार आहेत पत्रकार परिषदेला प्रकाश दत्तवाडे नंदू पाटील एम के कांबळे सर्जराव पाटील ह भ प सर्वश्री सचिन पाटील दीपक भोईटे विश्वनाथ पाटील बाळकृष्ण काकडे ज्ञानेश्वर कडोलकर सदाशिव मांजरेकर आदी उपस्थित होते